मार्गावर कुळूस येथील कोको कोला कंपनीच्या बाजूला एक 2 ते 3 फूट खोल खड्डा रस्त्याच्या अगदी मध्ये पडलेला आहे. या खड्ड्यामध्ये आज पूर्ण पाणी भरल्या कारणाने मोठे अपघात झाले असते. परंतु त्याच वेळेस आमचे सहकारी मचिंद्र पष्टे क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा प्रतिनिधी हे या ठिकाणी जाऊन वाहनांना प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देत होते. जर सूचना त्याच वेळी भेटल्या नसत्या तर खूप मोठा अपघात या ठिकाणी आज नक्कीच झाला असता. या रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी असल्या कारणाने पडलेला खड्डा कुठेही दिसत नव्हता. परंतु ही गोष्ट पष्ट्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच त्या खड्ड्याच्या साईडला जाऊन सर्व वाहने एका रस्त्याच्या साईडला जाण्याचा इशारा करत वाहनांना घडणारी घटनाची जाणीव करून देत होते. पाणी पूर्ण कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः मचिंद्र पष्टे प्रतिनिधी व श्रीनिवास नावाची एक व्यक्ती यांनी पडलेल्या खड्ड्याच्या बाजूला दगडे ठेवून वाहकांच्या नजरेत आणून दिले की या ठिकाणी काहीतरी अडथळा आहे, जेणेकरून येणारी गाडीही त्या खड्ड्यात पडू नये असा दाखवायचा प्रयत्न होता. या घटनेची दखल त्वरित संबंधित अधिकारी व सुप्रीम कंपनीने घ्यावी अशी मागणी पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर मचिंद्र पष्टे यांनी केली आहे. हा स्पॉट आहे कोको कोला कंपनीच्या साईटला, चामुंडा हार्डवेअर आहे, त्याच्यासमोरच एक खूप मोठा खड्डा पडलेला आहे. जर तो खड्डा बघाल तर हा खड्डा कमीत कमी 2.5 ते 3 फूट खोल खड्डा पडलेला इकडे. इथे मगाशी जवळजवळ 2 फूट वरती पाणी भरलेलं होतं रस्त्यावर. बरेचशी वाहनं या खड्ड्यामध्ये अटकत होती. एक बस जी आली होती ती बस अक्षरशः याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बस पलटी झाली होती. परंतु नशीब एवढंच की त्यांनी गाडी स्लो केली म्हणून ती वाचले गेलेले आहेत प्रवाशी. आज जर प्रत्यक्षात बघाल तर या पूर्ण रस्त्याची खूप दूर अवस्था झालेली आहे. आम्ही एवढंच म्हणू शकेन की सुप्रीम कंपनी याच्यावरती तात्काळ कुठल्याही पद्धतीने याच्यावरती करून पूर्ण हा रस्ता बनवला पाहिजे, अन्यथा इथे खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पूर्ण रस्ता बघायला तर आज ST बस याच्यामध्ये खूप प्रवासी जात आहेत. या प्रवाशांनासुद्धा आजपर्यंत खूप असे अपघात झालेले आहेत. तरी मी मच्छिंद्र पष्टे पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर यांच्या वतीने आज मी इकडेशी प्रत्यक्षात एक तास थांबून पूर्ण वाहनांना दर्शवित होतो की इकडे खूप मोठा खड्डा पडलेला आहे, तरी कृपया करून सावकाश जावं. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण पाणी कमी झाल्यानंतर मी तिथनं बाहेर झालेलो आहे. नमस्कार.